नमस्कार, मी वर्षा जाधव, टीव्ही 10 महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। जाणून घेऊया आजचे ठळक वृत्त। अक्षरा अभ्यासिकेच्या वतीने पळसखेडा येथे नव्याने सरकारी सेवेत दाखल झालेले नवयुवक व त्यांच्या आईवडिलांचा सत्कार सोहळा व सुशिक्षित युवकांना प्रबोधन करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नानाभाऊ वराडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद विभागाचे माहिती आयुक्त श्री व्ही डी पाटील साहेब, श्री डी आर पाटील, उप पोलीस अधीक्षक कळवण, पोलीस निरीक्षक नजीर शेख, माननीय किशोर गोरखे सर यासह आदी मान्यवर उपस्थित होते। बऱ्याच प्रमाणामध्ये या गावाला इथे चांगल्या प्रकारचे कार्यकर्ते असल्यामुळे माहिती आहे की यांचं कार्य आणि यांचं जीवन कार्य आणि यांच्या जीवनाच्या कार्याचा उद्देश, त्यामुळे तो उद्देश आजची सामाजिक राजकीय परिस्थिती, आजचे शासकीय धोरणं आणि नियम, बदललेले आर्थिक धोरणं, सरकारने स्वीकारलेली जागतिकीकरणाची पॉलिसी म्हणजे LPG ज्याला म्हणतात ते, आणि त्याच्यानंतर ह्या नोकऱ्या आणि नोकरी मिळाल्यानंतरचा सत्कार, ह्या ज्या गोष्टी ना याचं थोडंसं अलग अलग विश्लेषण करून थोडंसं बोलावं असं वाटतं। आता नोकरी मिळाली म्हणजे नेमकं काय झालं? सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून तो मुलगा ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत 5-5, 6-6 किलोमीटर पळाला, संध्याकाळी जिममध्ये गेला, लांब उडी उंच उडीची प्रॅक्टिस केली आणि मग नोकरी त्याचं त्यामध्ये ग्राउंड क्लिअर केलं, परीक्षा झाली। साहेबांनी एक शब्द वापरला की पोलिसांची नोकरी फुकट मिळाली, फुकट मिळते। आता पोलिसांची नोकरी फुकट मिळायचा पायंडा RR पाटलांनी पाडला। त्याच्यापूर्वी पोलिसांच्या नोकऱ्या कशा मिळत होत्या हे सगळ्यांना माहीत, पण RR राबांनी ज्या पद्धतीने पारदर्शक आणि स्पष्ट जिसमें है दम आके आजमाले अशा पद्धतीने भूमिका ठेवली आणि लोक तरुणांमध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चैतन्य आलं। आणि नोकरीचं सगळ्यात प्रमुख कारण उपजीविका जरी असलं, स्वतःचा संसार, स्वतःची उपजीविका हे जरी असलं, तरी बदललेल्या परिस्थितीमध्ये एका गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे की उपजीविकेचं साधन माणूस कुठेही निर्माण करू शकतो। तो पानटपरी टाकू शकतो, तो स्वतःचं छोटंसं दुकान टाकू शकतो, तो स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो। आता व्यवसायाला बराच वाव असल्यामुळे हे सगळं करू शकतो, तरीसुद्धा नोकरीचाच अट्टहास का? तर समाजामध्ये एक वाईट परिस्थिती अशी आहे की ज्यांना नोकरी नाही त्यांचे लग्न होत नाही। मी सोनाळ्याला राहतो, माझ्या गावामध्ये मी यादी केली तर 50 असे तरुण आहेत 22 वर्षापासून तर 34 वर्षापर्यंतचे, की त्या 50 तरुणांचे कदाचित लग्न होणार नाही। का बरं? डिग्री आहेत, शिकलेले आहेत, नोकरी नाही। मग नोकरीची आवश्यकता उपजीविकेपेक्षाही लग्नासाठी जास्त, ही वस्तुस्थिती समाजातली, ही नाकारता येत नाही की तुला नोकरी नाही तर तुला मुलगा मुलगी मिळणार नाही, तुझं लग्न होणार नाही। ज्या वेळेला शेतमजूरसुद्धा त्याच्या मुलीचं लग्न करताना शहरातला एखाद्या कंपनीवर गेटवरचा वॉचमन मुलगा चालतो त्याला, पण 5 एकर 7 एकर 10 एकर जमीन असलेला शेतकरी चालत नाही, त्यावेळेला ही समाजाची जी मानसिकता आहे ना, या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायची वेळ आली। ही परिस्थिती समाजामध्ये आहे, तरुण बिना लग्नाचे आहेत, त्यांचं लग्नाचं वय निघून चाललेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला नोकरी मिळते त्यावेळेला नोकरी उपजीविकेचं साधन हे दुय्यम आहे, आणि जगण्यासाठी जी आवश्यक गोष्ट असते ती प्रथम आहे ती म्हणजे लग्न। या नोकरीच्या पाठीमागे या दोन्ही गोष्टीचा गंभीरपणे विचार करायचा। आज ज्यांना नोकरी मिळाली आणि उद्या जे नोकरीसाठी प्रयत्न करणारे आहेत त्यांच्यामध्ये 99% मुलांचा इंटेन्शन उद्देश हाच असतो। मग आपण ज्यावेळेला महापुरुषांच्या तस्वीरींना हार घालतो आणि अशा पद्धतीचा कार्यक्रम करतो, तर या दोन अलग अलग गोष्टीचा गंभीरपणे असा विचार करता केला गेला पाहिजे की महापुरुषांनी सांगितलेला उद्देश आणि आज समाज ज्या दिशेने चाललेला आहे त्या दिशेने त्याचं शेवटचं अंतिम ध्येय काय असेल असा विचार केल्यानंतर लक्षात येतं की आजच्या काळाला या महापुरुषांच्या विचारांची प्रासंगिकता किती योग्य आणि गरजेची बनलेली। प्रश्न असा येतो की ज्या वेळेला नोकरीच्या निमित्ताने सत्कार करतोय, माता पित्यांचा सत्कार झाला, सनदी अधिकारी स्टेजवर बसलेले आहेत, माझ्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला ज्यावेळेला इथे भाषणासाठी बोलवलं, तर मी समाजातला दोष, समाजातलं वैगुण्य, समाजाचं दुःख ह्या गोष्टी ज्या पद्धतीने मला समजून घेता येतील त्या पद्धतीने समजून घेतो।
त्यांनी सांगितलं की जे मला माहिती आहे ते मी सांगतो. मी सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक सत्यशोधन समितींमध्ये काम केलेलं आहे आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकूणच व्यवस्थेला उघडं पाडण्याचं बरंचसं काम मी माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि जे काम केलं आहे ते प्रामाणिकपणे केलं आहे. त्याचा त्राससुद्धा झालेला आहे मला, पण तो स्वाभाविक असतो. तर प्रश्न असा येतो की ज्यावेळेला आपण या महापुरुषांचा विचार करतो आणि समाजाकडे बघतो त्यावेळेला एक लक्षात येतं की आपण नेमकं यांच्यापासून घेतलं काय आणि आपण समाजाला देतो काय. आता ज्या तरुणांना नोकरी लागली आहे त्यांना ते 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा वेतन आयोग या सगळ्या गोष्टीची कल्पना होईल, त्यांचं उत्पन्न सुरू होईल, त्यांचं घर, दार, संसार, गाडी, घोडी या सगळ्या गोष्टी ज्या आज समाजामध्ये आवश्यक बनलेल्या आहेत आणि त्या अशा लादल्या जातात की हे करा. प्रत्येक गावाच्या मूळ गावाच्या बाजूला एक दुसरं छोटंसं गाव बसलेलं आहे. प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन चित्र बघा तुम्हाला मूळ गावाच्या बाजूला कुठेतरी एक जागा आहे, त्याच्यामध्ये 10-15-20-50 घरं बांधले गेले आहेत, सगळे सिमेंट काँक्रीटचे घर. तेच लोक ज्यांच्या पिढ्या मातीच्या घरात गेल्या, मजुरी करण्यात कष्ट करण्यात गेलेत, त्यांनी सिमेंट काँक्रीटची घरं. हा जो आर्थिक बदल डोळ्याला दिसतो हा अतिशय सुखद आहे, डोळ्याला सुखवणारा आहे. हा आर्थिक बदल कसा काय झाला? RCC कन्स्ट्रक्शनचंच घर बांधलं कसं काय? मजुराने घर बांधलं ही कौतुकाची गोष्ट आहे, पण त्यांनी RCC कन्स्ट्रक्शन बाहेरून वेल डेकोरेटेड ज्यावेळेला घर बांधतो त्यावेळेला असा प्रश्न येतो की इतकं वेल डेकोरेटेड घर ही या माणसाची गरज आहे का? तर नाही आहे, पण त्याला ते करावं लागलं म्हणजे त्याच्या इच्छेने केलेलं नाही. गावगाव हे घडलेलं दिसतं की वेल डेकोरेटेड घर ज्यावेळेला बांधलं जातं आणि तो जर मजूर असेल तर प्रश्न असा येतो की याने इतका पैसा का खर्च केला? त्यालाच माहिती नाही की आपण का खर्च केला. या जागतिकीकरणामध्ये, या ग्लोबलायझेशनमध्ये आपल्याला इच्छा नसतानाही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि आपल्याला समजत नाही की आपल्याकडनं हे करून घेतलं गेलं. पण या सगळ्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत असताना या महापुरुषांच्या विचाराची सांगड तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्यावेळेला घातली जाईल आणि जगण्याच्या उद्देशाकडे तुम्ही ज्यावेळेला डोळसपणे पाहाल त्यावेळेला लक्षात येतं की काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही. मित्रांनो, दोन मंत्र आहेत. त्यातला एक मंत्र तुम्हाला माहिती असेल, दुसरा पण माहिती असेल. एक आहे, शाळेमध्ये तुम्ही गेले असाल, तू इथल्या शाळेत आहे का नाही ते मला माहिती नाही, पण आमच्याकडे शाळांमध्ये तो श्लोक म्हटला जातो, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. हे सरस्वतीचं स्तवन आहे आणि शाळेमध्ये प्रार्थनेच्या स्वरूपात हे म्हटलं जातं आणि शाळेचा कार्यक्रम सुरू होऊन जातो. तर ही एक प्रार्थना आहे, सरस्वतीचं स्तवन आहे. मग हे सरस्वतीचं स्तवन ज्या वेळेला मुलं म्हणतात किंवा म्हटलं जातं किंवा त्यांच्याकडनं म्हणून घेतलं जातं, याचा त्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही परिणाम झाला आहे का? दुसरा मंत्र मी जो सांगतो तो मंत्र ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मनात विचार करा की कोणत्या मंत्राचा परिणाम झाला. दुसरा मंत्र असा आहे, या फुले दाम्पत्याने दिलेला, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्तविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. आज अंगात सुटपॅन्ट शर्ट आहे, एखादी बाईक सोबत आहे, स्मार्टफोन आहे, सगळ्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, मुलं शाळा कॉलेजमध्ये शिकून राहिले आहेत, शिकून नोकरीला लागले आहेत. हा जो सगळा समाजाचा चेहरा मोहरा बदलणारा जो चमत्कार आहे, हा चमत्कार या पुल्लेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित कराय. जामनेर तालुक्यातील जळगाव नेरी दरम्यान असणाऱ्या केकत निंभोरा येथील बस स्टँड परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिकठिकाणी गटारीचे सांडपाणी साचल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. याकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. गावात यामुळे मलेरिया, डेंग्यू, डायरिया सारखे रोग पसरण्याचा धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. बोदवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात काल शेतकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर मलकापूर जामनेरकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली होती. या ठिकाणी शेकडो वाहने अडकून पडली होती.
शेतकरी कर्जमुक्त हमीभाव मिळावा यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता. परिसरातील बहुसंख्य शेतकरी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शेतकरी कर्जमुक्ती व शेतमालाला भाव मिळावा यासाठी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने पहुर येथे रास्ता रोको करण्यात आले असून यांचे नेतृत्व जिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी केले. यावेळी जळगाव औरंगाबाद महामार्ग पूर्णतः बंद झाला होता. तालुक्यातून अनेक शिवसैनिकांनी यात सहभाग नोंदविला व शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. मित्र तुम्ही सरकार मध्ये गेले अहो माझ्या सरकार तुम्ही सोडे मध्ये असता गिरी महाजन तुम्ही जर माझ्यावर सोडे मध्ये असता तर राजीनामा त्या फंडूच्या थोबाडावर फेकला असता. आणि मायबाप जनतेला विसरून गेले. ह्या शेतकरी राजा अहो आत्महत्या करतोय. अरे मुले आत्महत्या करताय, पोरं आत्महत्या करताय. अरे मुलांचं लग्न होत नाही आणि माझा शेतकरी मंत्र जातो त्यावेळेला त्याला धक्के मारून म्हणून साहेब बाहेर काढा की तुझी मला गरज नाही. शेतकऱ्यांचे हाल पडताय. शिवसेनेचा एकच नारा शेतकऱ्यांचा एकच नारा सात बारा कोरा ही आमची पहिली मागणी आहे. आणि आमचा शेतकरी कर्जमुक्त संपूर्ण कर्जमुक्ती झाला पाहिजे. कर्जमुक्त झाला पाहिजे. हा कर्जमुक्त झाला पाहिजे. अरे वीज बिल माफ झाला पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्या पत्रात टाका. अरे शेतकरी बोलतोय, महाराष्ट्र पाहतोय. अरे काहीतरी काहीतरी लागू द्या आणि ह्या सरकारला लाज वाटली पाहिजे की माझ्या या शेतकऱ्यांच्या. इथेच थांबू. तोपर्यंत पाहत रहा टीव्ही 10 महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.